पुण्यातील कुख्यात गुंड श्रीकांत शिंदेच्या भेटीला वर्षानिवर्षाने भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. नमस्कार. पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या घेतलेल्या भेटीवरून टीका होत असतानाच आता कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षानिवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर यांच्या भेटीचा फोटो ट्विट करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हेमंत दाभेकर हा गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ सोबत होता आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून शरद मोहोळ यांचा अत्यंत जवळचा होता. अशातच दाभेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आल्याने आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की माननीय गृहमंत्री देवेंद्रजी, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात गुंडाचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात. गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीत जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या, मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल. गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत, असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या ट्विटनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. पुण्यातील हा गुंड कोण याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली. हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हक्कलपट्टी देखील करण्यात आली आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका. धन्यवाद.